असं काय घडतंय की अजितदादा सारखा जो टायमिंग साधणारा नेता ज्याला म्हणतो एकही मिनिट इकडच्या तिकडं गेला नाही पाहिजे असा शिस्त पाळणारा नेता नागपूरच्या सभेमध्ये जाऊन बसतोय, चार तास बसतोय, नंतर वापस येतोय आणि त्याला साधं बोलूही दिलं जात नाही, याच्या मागचं राजकारण कळायला मार्ग नाही। काय झालं असतं 10 मिनिटं जर अजितदादा बोलले असते तर ज्या पक्षाचे फक्त 14 ते 15 आमदार आहेत त्यांचं प्रमुख भाषण आणि 54 आमदाराचा असलेला नेता हा स्टेजवर एका साईडला केलेला जातो, साईड ट्रॅक केला जातो, हे खऱ्या अर्थानं अजितदादाचा हा अपमान आहे असं माझं मत आहे।